नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये अशी अनेक औषधं असतात की जी वनस्पतीपासून तयार करण्यात येतात. वनस्पतीच्या पानांपासून, वनस्पतीच्या खोडांपासून, तसेच वनस्पतीच्या फुलांपासून सुद्धा औषधंही बनवण्यात येतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुळवेल, जो सर्वांनाच परिचित आहे, अशा औषधी वनस्पतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या औषधी वनस्पतीचं होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया या नावाने औषध उपलब्ध आहे. आज आपण या औषधाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुम्हाला गुळवेल या वनस्पतीचे औषधी गुणधर्म कोणते कोणते आहेत याची माहिती होईल. गुळवेल या वनस्पतीची आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. तर गुळवेल याला हिंदीमध्ये गिलॉय असं म्हणतात, याला मराठीत गुळवेलच म्हणतात. तसेच याला इंग्रजीमध्ये टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया व याला संस्कृतमध्ये गुरुची किंवा अमृतवेल किंवा अमृता असं म्हणतात. याला अमृताची उपमा का दिलेली आहे, कारण या वनस्पतीमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत की जे शरीरातील अनेक आजारावर उपयोगास येत असतात. जर तुम्ही गुळवेलचं पान जर बघितलं तर ते हिरव्या रंगामध्ये व हार्ट शेपमध्ये आहे. त्याचा आकार हा हृदयासारखा आहे. या पानामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम यांचंही प्रमाण जास्त असते. गुळवेलचा जर पानाचा ॲपरन्स बघितला तर ते गुळगुळीत असते. व एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली हे वनस्पती येत असते, ही वेल येत असते व त्या झाडावर चढत असते. याच्या आकारावरून जो हार्ट शेप आहे याच्यावरच याची ओळख होत असते. गुळवेल या वनस्पतीचे आपल्या शरीरामध्ये कोणत्या कोणत्या अवयवावर ऍक्शन होते ते आता आपण जाणून घेऊयात. आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवांवर या गुळवेलच्या औषधांचा उपयोग हा केला जातो. जर तुम्हाला हृदयामध्ये जास्त धडधड होत असेल, म्हणजे हृदयाची गती वाढली असेल, टॅकीकार्डियाची जर कंप्लेंट असेल, तर या ठिकाणी सुद्धा गुळवेलचा उपयोग हा केला जातो. गुळवेल हे होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया याच नावाने उपलब्ध आहे. याची दुसरी ऍक्शन ही तुमच्या स्किनवर होत असते, कारण गुळवेलला ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा समजलं जातं. कारण जेव्हा शरीरामध्ये स्किन कंप्लेंट्स वाढतात, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, ॲक्ने येतात, तेव्हा रक्त शुद्धीकरणाची गरज पडत असते. अशा वेळेस सुद्धा गुळवेलचा उपयोग हा केला जातो. जर तुम्हाला वारंवार जर ताप येत असेल, मग हा ताप डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड किंवा इन्फ्लुएंझा असेल, कांजण्या असेल, यामध्ये जेव्हा ताप येत असतो, तसेच त्या तापामध्ये उलटी, मळमळ असणे, चक्कर येणे ही सुद्धा लक्षणं असतात, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे गुळवेलचं औषध घेऊ शकता. अनेकांना असा त्रास असतो की त्यांना थर्मामीटरमध्ये तर ताप येत नाही, पण अंगात तर ताप असतो, ज्याला आपण कणकण असणे असं म्हणतो. अशी जेव्हा लक्षणं असतात तेव्हा सुद्धा तुम्ही हे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया हे औषध घेऊ शकता. हे औषधाचं प्रमाण कसं आहे, कोणत्या स्वरूपात ते घ्यायचं आहे याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. ज्या पुरुषांच्यामध्ये शुक्राणूची संख्या कमी असते अशा वेळी सुद्धा गुळवेलचा उपयोग हा केला जातो. अनेकांना वारंवार UTI होत असतो, म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, लघवी मार्गामध्ये जंतुसंसर्ग, लघवीमध्ये पल्स सेल्स ह्या वाढलेल्या असतात, तसेच लघवीचं इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना ताप येत असतो. मग हा सुद्धा ताप व हे इन्फेक्शन या गुळवेलच्या औषधाच्या साह्याने कमी होते, कारण गुळवेल हे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून सुद्धा उपयोगास येत असते. अनेक व्यक्तींना मानसिक विकाराने ते ग्रसित असतात, डिप्रेशन असू दे किंवा मनाची एकाग्रता कमी असते, अशा वेळेस सुद्धा हे औषध जर घेतलं तर नक्कीच त्यांना त्यांच्या कंप्लेंट्समध्ये सुधारणा दिसून येईल. मी माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंटला अंगदुखी असते, संधिवात असतो, आमवात म्हणजे आर्थरायटिक कंडिशन असते, ऑस्टिओपोरोसिस असतं, हाडांची झीज झालेली असते, अशा कंडिशनमध्ये सुद्धा मी हे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया हे औषध दिल्यानंतर त्यांना खूप फायदा झाला. त्यांचं दुखणं जे होतं शरीरातलं ते कमी झालं, हाडांची जी काही झीज होती ती सुद्धा कमी होण्यास मदत झाली. म्हणजे हे असे खूप चांगले फायदे या टिनोस्पोरा कॉर्डिफोलियाचे आहे. या औषधाची इफिशियन्सी मी स्वतः पेशंटमध्ये पाहिल्यामुळं खरोखर हे औषध अतिशय चांगले रिझल्ट देते.
तुम्हाला जर हा त्रास असेल संधिवाताचा, आमवाताचा, तर तुम्ही हे औषध नक्की घेऊ शकता. अनेकांना जेनेटल एरियामध्ये सिफिलिस किंवा गोनोरिया असे आजार होत असतात, तर हेही आजार या औषधाच्या सहाय्याने कमी होतात. तसेच बहुतांश स्त्रियांमध्ये अंगावरचं पांढरं जाणं ही समस्या असते, की ज्याला ल्युकोरिया असं म्हणतात, तर ही सुद्धा समस्या या औषधामुळे कमी होते. ज्या व्यक्तींच्या मध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशामुळे ते वारंवार आजारी पडत असतात. मग जर रोगप्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर या ठिकाणी तुम्ही गुळवेल या वनस्पतीचा उपयोग करू शकता, जे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया या औषधाच्या स्वरूपात होमिओपॅथिक शॉपमध्ये अवेलेबल आहे. हे औषध तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अनेकांना असंही समस्या असते की त्यांना वारंवार डिसेंट्री लागत असते किंवा डायरिया होत असतो, अतिसार होत असतो. जर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये जर तिखट पदार्थ जास्त आले तर त्यांची पचनशक्ती वीक असल्यामुळे त्यांना लगेचच डिसेंट्री, डायरिया होत असते. तर अशा वेळेसुद्धा तुम्ही जर हे औषध घेतलं तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल, तसेच पचनशक्ती जी आहे ती पण सुधारण्यास मदत होईल, व हे वारंवार डिसेंट्री होणे किंवा डायरिया होणे हे सुद्धा कंप्लेंट्स नक्कीच कमी होतील. मधुमेह ज्यांना आहे त्यांना रक्तातील साखर सारखी वारंवार वाढत असते, मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही हे औषध घ्याल तेव्हा रक्तातील साखर ही कंट्रोलमध्ये येईल. कारण या गुळवेलच्या अंगी अनेक प्रॉपर्टी आहेत, ते अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटी डायबेटिक, तसेच जर कॅन्सर असेल तर कॅन्सर होण्यापासून सुद्धा प्रवृत्त करण्यासाठी मदत करते. कॅन्सरच्या पेशंटमध्ये सुद्धा गुळवेलचा खूप उपयोग केला जातो. अशी ही गुळवेल औषधी वनस्पती आहे की ज्यामध्ये अँटी डायबेटिक सुद्धा प्रॉपर्टी आहे, म्हणजे किडनीच्या आजारावर, तसेच फुफ्फुसाच्या आजारावर, अशा प्रत्येक शरीरातल्या अवयवांवर ही गुळवेल ही जी औषधी वनस्पती आहे ही ऍक्ट होत असते, ही वर्कआउट करत असते. टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया हे औषध शक्यतो प्रेग्नेंट लेडींनी घेऊ नये. तसेच रेकवेग कंपनीमध्ये किंवा एसबेल कंपनीमध्ये हे अवेलेबल आहे. कोणत्याही कंपनीचे घेतलं तर सगळ्याचे इफेक्ट्स हे एकसारखेच आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिजिट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन देत असते, की ज्यामध्ये आहारातील घटक असतील, औषधांची माहिती असेल, विविध आजारांची माहिती असेल व डाएट टिप्स यासुद्धा मी देत असते. त्यामुळे तुम्ही आजच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया हे औषध तुम्हाला कुठे मिळेल, तर हे तुम्हाला होमिओपॅथिक शॉपमध्ये मिळेल. याची MRP ही 30 ml साठी 92 rupees आहे. आता हे औषध तुम्हाला घ्यायचं कसं आहे, तर हे औषध तुम्हाला सकाळ व संध्याकाळ दोन वेळेत घ्यायचं आहे. सकाळी तुम्हाला अर्धा कप कोमट पाणी करायचं आहे व त्याच्यामध्ये यातले 10 थेंब औषध घालायचं आहे, व रात्री झोपायच्या अगोदर अर्धा कप कोमट पाणी करायचं आहे व त्याच्यामध्ये सुद्धा 10 थेंब औषध हे घालायचं आहे. औषध घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर 20 मिनिटाचा फरक हा तुम्ही तुमचं जेवण व औषध याच्यामध्ये ठेवायचं आहे. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्ही जरूर फॉलो करा, कारण होमिओपॅथिक औषधं घेताना या दोन गोष्टी पाळणं आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओस लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा, जे ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. पुन्हा अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन नक्की भेटूया. थँक्यू.